सबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा नादच खुळा. भारतातलं सगळ्यात मोठं बैलगाडी मैदान भाळवणीत भरणार. 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा. इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या कुस्ती संकुलाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडी मैदानाचं आयोजन केलं आहे. बैलगाडी शर्यत प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या 7, 8 आणि 9 एप्रिल रोजी भाळवणी इथं बैलगाडी शर्यत होणार आहे. भारतातलं सगळ्यात मोठं बैलगाडी मैदान हे सांगली जिल्ह्यातल्या भाळवणी गावात होणार आहे. या शर्यतीची प्रवेश फी 15,000 रुपये असून या बैलगाडी शर्यतीत सामील होण्यासाठी 6 जणांनी रक्तदान करणं बंधनकारक आहे. पट्टा पद्धतीनं ही बैलगाडी शर्यत होणार आहे. बैलगाडी शर्यतीचं पहिलं बक्षीस महिंद्रा थार, दुसरं बक्षीस ट्रॅक्टर, तिसरं बक्षीस ट्रॅक्टर, अशी अनेक बक्षिसं आहेत. चंद्रहार पाटील फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण भारतातलं सगळ्यात मोठं बैलगाडी शर्यत भाळवणी या ठिकाणी 7, 8, 9 एप्रिल रोजी आपण बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. त्या संदर्भात आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत ही बातमी पोहोचावी की जी गोष्ट भारतात सगळ्यात मोठी गोष्ट होणार आहे ती आपल्या भागात सांगली जिल्ह्यात व्हायला लागलेली आहे. त्या बैलगाडी शर्यतीचा बघण्याचा आनंद सगळ्या प्रेक्षकांनी, बैलगाडी मालकांनी घ्यावा, सहभाग घ्यावा एवढीच विनंती माझे एक आयोजक म्हणून आहे. आज कशा प्रकारे बैलगाडी शर्यती असणार आहे? ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्रकार चालतात बैलगाडी शर्यतीचे, की कोल्हापूर साईडची पद्धत वेगळी, आपली पद्धत आणि पुणे साईडची पद्धत वेगळी. अशी आपली पट्टा पद्धत जी म्हणतो त्या पद्धतीची आपली बैलगाडी शर्यत आपल्या 9 एप्रिल रोजी होणार आहे. अनोखी बैलगाडी शर्यत होणार आहे, रक्तदानाने सुरुवात करणार आहे, त्यांना भाग देणार आहे. काय आज आपण प्रत्येक गाडीच्या पाठीमागं 6 जणांनी रक्तदान करावं अशी आपण सक्ती केलेली आहे की ती 6 जणांचं रक्तदान झाल्याशिवाय गाडी नोंद होणार नाही. सुरुवातीला आपण ती 10 जणांचं रक्तदान होतं आणि ते 10 जणांचं रक्तदान करून आपण ते आर्मीसाठी आपण ते रक्तदान करणार होतो. पण बैलगाडी मालकांचा रक्तदानासाठी एवढा प्रसिद्ध पाहिजे म्हणावा असा प्रतिसाद न मिळाल्यामुळं आपण आर्मीचा विषय थांबून आपण ब्लड बँकेसाठी आपण हे एका रक्तदानाचं आयोजन करतोय. प्रत्येक बैलगाडीपाठी मग 6 जणांनी रक्तदान करणं सक्तीचं आहे आणि ह्या बैलगाडीच्या मैदानामध्ये एक वेगळा संदेश लोकांना जाईल की बैलगाडीच्या स्पर्धा पण आणि एक सामाजिक काम पण, हे दोन्ही हेतू समोर डोळ्यासमोर ठेवून आपण हे पाऊल उचललेलं आहे. कुस्ती आखाड्यातून थेट बैलगाडीच्या आखाड्यात तुम्ही उतरलात? नाही, येणाऱ्या काळात आपण, परवा तुम्ही बघितलं असेल, येणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या 2023 स्पर्धा आपण सांगली जिल्ह्याला तो बहुमान मिळावा असं आपण परवा आपण प्रेसच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. कारण गेली 15 वर्ष झालं, ज्यावेळी मी 2008 महाराष्ट्र केसरी झालो त्याच्यानंतर आपल्या सांगली जिल्ह्याला हा बहुमान मिळालेला नाही. आपले आमच्या कुस्ती क्षेत्रातले दैवत हिंदी केसरी गणपतराव आंधळकर, हिंदी केसरी मारुती माने भाऊ हे आपल्या सांगली जिल्ह्यातले, तरीसुद्धा आपल्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीपासून 15-15 वर्ष लांब राहावं लागतं आहे. हे खरं तर आपलं जिल्ह्याचं दुर्दैव आहे. ती स्पर्धा आपण सांगली जिल्ह्याला मागणी केलेली आहे डिसेंबर महिन्यात आणि त्या स्पर्धेतनं जो महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान होईल त्या महाराष्ट्र केसरी विजेत्या पहिलवानाला सांगली जिल्ह्याकडून 1 कोटी रुपयाचे बक्षीस आपण आज फाउंडेशनमार्फत जाहीर केलेलं आहे. ही कुठेही आजपर्यंत झालेली नाही आणि इथून पुढे ह्या गोष्टीची सुरुवात आपण सांगली जिल्ह्यातनं करणार आहोत. सांगली पॅटर्न म्हणून एक महाराष्ट्र केसरी हा सांगली पॅटर्न इथनं पुढे राबवला जाईल जर आपल्याला ती संधी मिळाली तर. मग येणाऱ्या डिसेंबरमध्ये जर आपल्याला महाराष्ट्र केसरीचं नियोजन करणार आहोत तर वर्धापन दिनाच्या वेळेस पण आज कुस्ती मैदानाचं घेणार होतो मी, पण ते आज कुस्तीचं मैदान घेऊन परत डिसेंबरमध्ये महाराष्ट्र केसरी, मग त्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असणारी बैलगाडी शर्यत ही घ्यायचा निर्णय आमच्या फाउंडेशनच्या कमिटीने घेतला आणि बैलगाडीच्या शर्यत आणि येणाऱ्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा, ही स्पर्धा देखील पारदर्शी असणार आहे का?
अतिशय आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी या बैलगाडी क्षेत्रात घडलेल्या आहेत, बक्षीस असेल, पारदर्शकपणा असेल किंवा अन्य बाकी, आजपर्यंत प्रेक्षकांची कुणी विचार केला नाही. प्रेक्षक कुठं बसते, कुठं त्या बैलगाडीच्या ज्यात बसायची अजिबात. आज आपण सगळ्या बैलगाडीच्या पट्ट्याच्या साईडनं पूर्ण प्रेक्षकीय हडरी मारतोय. स्क्रीन जो 40x20 स्क्रीन लावतोय की निकालामध्ये कुठलीही पार्सलिटी होऊ नये म्हणून एवढी मोठी स्क्रीन लावतोय, ही आजपर्यंत कुणीही बसवलेली नाही. परत रात्रीचा वेळ झाला तर आपण पूर्णपणे हॉलिजनची व्यवस्था केलेली आहे. आणि बक्षीस, आज एक नंबरच्या गाडीला आपण एक नंबरची बैलगाडी येणाऱ्या गाडीला थार गाडी बक्षीस देतोय. थार गाडी, चषक आणि 1 किलो गुलाल. गुलाला यात जास्त महत्त्व आहे. त्या थार गाडीपेक्षा 1 किलो गुलालाचं महत्त्व जास्त आहे बैलगाडी मालकांसाठी. त्यासाठी आपण 1 किलो गुलाल, चषक आणि थार गाडी, 2 नंबरला सुद्धा ट्रॅक्टर, चषक, गुलाल, 3 नंबरला ट्रॅक्टर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर 2 व्हीलर अशी 6 बक्षीस आपण काढलेले आहेत. अजून ह्यात ना आपण जे सेमीफायनलमध्ये ज्या हरणाऱ्या गाड्या आहेत त्या गाडीतल्या एक दुसरं क्वार्टर फायनल करणार आणि त्यांच्यासाठी एक 2 व्हीलर ठेवलेली आहे. त्यातल्या दुसऱ्या नंबरला 50,000, 40,000, 30,000 अशी क्रमानं 6 बक्षीसं काढलेली आहेत आपण. परत ह्यात आजपर्यंत ही गोष्ट घडलेली नाही कधी की जो गटातली गाडी जी पहिली त्या गटातल्या गाडीला आपण पहिला नंबर जो येणार आहे त्याला आपण मानाची गदा व 1 किलो गुलाल देणार आहे गटात येणाऱ्या गाडीसाठी. तसेच जे जे रक्तदान करणार आहे, रक्तदाते जे जे आहेत त्यांना प्रत्येकी एक टी शर्ट, एक टोपी फाउंडेशनच्या मार्फत देणार आणि सहभागी प्रत्येक गाडीला चषक देणार आपण. एवढी बक्षीसं आजपर्यंत कोणी ठेवली तसं मी ऐकलेलं नाही. बैलगाडी क्षेत्रातून विचारलं तर ते आजपर्यंत एवढी मोठी बक्षिसाची रक्कम किंवा एवढी मोठी बक्षिसं कुठेही आजपर्यंत ठेवण्यात आलेली नाहीत. ही बैलगाडी शर्यत माझ्या मूळ गावी विट्यापासून 10 किलोमीटर अंतरावर भावणी हे माझं मूळ गाव. त्या मूळ गावी आपले मुल्लानगरची फाटी म्हणून जी बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे त्या मैदानावरती 7-8 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होईल आणि 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता शर्यत स्पर्धेला सुरुवात होईल. ते त्या दिवशीच्या गाडीच्या किती गाड्या सहभागी होणार त्यावर राहणार. 9 आणि 10 तारखेला 2 दिवस घ्यायच्या, 9 तारखेला संध्याकाळी ते स्पर्धा संपणार, ते ज्या त्यावेळेस आपल्याला समजणार. आव्हान करा महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना माझी हात जोडून विनंती आहे की ह्या ऐतिहासिक मैदानाला आपण सहभागी होऊन माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आगामी सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत व्हाव्यात, सांगली जिल्ह्याला त्याचा मान मिळावा असंही त्यांनी मत व्यक्त केलं. त्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.